ओला स्कूटरची डिलिव्हरी सुरू झाली आहे आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सध्या गाड्या वितरित करण्याचे काम सुरू आहे लवकरच महाराष्ट्रात डिलेव्हरी सुरू होईल पण सध्या ओला स्कूटरचं नाव गाजतंय ते ग्राहकांचं प्रॉमिस तोडल्याने डिलिव्हरी स्टार्ट झाल्याने ग्राहक खुश होते पण डिलेव्हरी झालेले काही ग्राहक नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल कारण ओलाने स्क्रॅच पडलेल्या पॅनल तुटलेल्या गाड्या दिल्या आहेत तसेच इन्शुरन्सबाबतसुद्धा रिफंड बाबतीत काहीच अपडेट कंपनीकडून आलेले नाहीत असेच काही इश्यू गाडीमध्ये आले आहेत त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही ओलाची गाडी घेण्याचा विचार करत असाल किंवा गाडी बुक केली आहे आणि कॅन्सल करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुमचे स्वागत करतो ऑटो हेल्पर मराठी या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलवर पहिला प्रॉब्लेम आहे जो ग्राहकांना फेस करावा लागत आहे तो म्हणजे गाडीच्या काही पार्ट्सवर स्क्रॅच किंवा टेंट आहेत तसेच बॉडी पॅनलमध्ये गॅप आहे असे इश्यू असणारी स्कूटर सगळ्यांनाच नाही पण काही ग्राहकांना मिळत आहे यामध्ये तोडी या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले आहे की त्यांना डिलेवरी झालेल्या गाडीत सहा किलोमीटर चालवल्यावर टो करण्याची वेळ आली कारण हेडलाइट आणि बॉडीमधून स्क्रॅचिंगचा साऊंड येत आहे राहुल प्रसाद आणि कार्तिक वर्मा यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे की त्यांच्या गाडीत मध्ये गॅप आहे बॉडी वर स्क्रॅचेस आहेत तसेच तेलकट डाग सुद्धा आहेत यावर ओलाने त्यांना पार्ट्स बदलून देण्याचं कबूल केलं पण त्यांनी मी नवीन गाडी आहे रिफर्बिश नाही असे ट्विट केले त्यानंतरनं हे प्रकरण वाढत असल्याचे बघता ओलाने ती गाडी बदलून नवीन देण्याचे कबूल केले आहे आता महाराष्ट्रात डिलिव्हरी सुरू झाली आणि असं काही आपल्या एखाद्या मराठी बांधवासोबत झालं तर त्यांनी काय करावं जर तुमच्या सोबत असं काही झालं तर ओलाची डिफेक्टिव्ह स्कूटर जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही ओलाच्या ट्विटर हँडलला टॅग करून ट्विट करा तसेच ओला ऑफिशियलला मेल करा प्रॉब्लेम त्यांना कळवा तसेच ओलाच्या एरिया हेडशी बोलून घ्या जर पाठ बदलून मिळत असेल तर तुमचा नवीन गाडीचा एक्सपिरियन्स खराब होईल नवीन गाडी घेतल्याचं फील येणार नाही त्यामुळे रिप्लेसचीच मागणी करा तुम्हाला कंपनी गाडी नक्की बदलून देईल आता हे इश्यू लोकांना येत आहेत यात दोष कोणाचा ते बघू गाडी ज्या वेळेस फॅक्टरीमधून बनून बाहेर पडते त्यावेळेस तिची क्वालिटी कंट्रोल टेस्ट होत असते ज्यात बॉडी पॅनल मोटर लाईट यांसारखे चेकिंग होत असते जर हे सर्व पास झाले तरच गाडी पुढे डिलिव्हरीला जाते आता ओला इतकी मोठी कंपनी आहे म्हणल्यावर फॅक्टरीमध्ये गोळ होणं शक्य नाही मग प्रॉब्लेम कुठे होतो तर तो होतो डिलिव्हरीमध्ये ज्यावेळेस गाडी फॅक्टरीमधून निघते तेव्हा तिला कंटेनरमध्ये नेतात त्यानंतरनं फायनल डिलिव्हरीच्या आधी बाहेर काढतात पुन्हा एकदा फायनल डिलिव्हरीला टोईंग व्हॅनवर चढवतात यात जर अकुशल आणि हलगर्जी कामगार असतील तर असे होऊ शकते या दोष त्या डिलिव्हरी बॉयचा असू शकतो यात कंपनी काय करणार आणि जर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर मात्र कंपनीचा प्रॉब्लेम असतो त्याला सर्वस्वी कंपनी जबाबदार आहे हां आता गाडी डिलिव्हरी करण्याची जबाबदारी जी जा आहे ती कंपनीकडेच आहे म्हणूनच तुम्ही जर गाडीला काही इशू झाला तर तुम्ही त्यांना कळवून गाडी रिप्लेस करू शकता तुम्हाला जर काही असा अनुभव आला तर कंपनीला त्वरित कळवा तुम्हाला गाडी बदलून नक्की मिळेल दुसरा इश्यू म्हणजे इन्शुरन्स बाबतीत आहे ओला कंपनीने एस वन प्रो या गाडीसाठी इन्शुरन्सचा सा प्रीमियम सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये इतका ग्राहकांकडून घेतला होता पण आय सी आय सी आय लोंबाड कंपनीचे इनव्हॉईस राहुल प्रसाद या ग्राहकाने ट्विटरवर शेअर केला आहे यात फायनल पेमेंट सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये इतकं दाखवत आहे आणि आता ग्राहकांना असा प्रश्न पडला आहे की राहिलेल्या अमाऊंटचं काय मिळणार की ओला लुबाडणार तर मी एकच सांगू इच्छितो की ओला एक नावाजलेला ब्रँड आहे त्यामुळे तुमचे आगाऊ गेलेले पैसे तुम्हाला रिफंड नक्की होतील पण त्यासाठी तुम्हाला कंपनीशी मेलद्वारे संपर्क करावा लागेल आणि सात दिवसाच्या आत तुमचे पैसे जे आहेत ते रिफंड होतील जसे की ॲमेझॉन फ्लिपकार्ट या कंपन्यांमध्ये रिफंड प्रोसेस असते तसेच ओलासुद्धा रिफंड करेल घाबरून जाऊ नका आता महत्त्वाचा प्रश्न सोशल मीडियावर एवढं गदारोळ सुरू आहे की ओला कंपनीने फसवलं रेंज अशी आहे गाडीची डिलिव्हरी नीट होत नाही वगैरे वगैरे तर यातून घाबरून किंवा घाई गडबडी चुकीचा डिसिजन घेऊ नका हा एक भारतीय ब्रँड आहे आणि चायनीज बनावटीच्या गाड्यांना टक्कर तसेच मध्ये रेग्युल्युशन आणण्याचा प्रयत्न करत आहेत जर ओला कंपनी फ्लॉप ठरली तर बाहेर देशातील काही चायनीज कंपन्यांचे भारतात वर्चस्व वाढेल तसेच गाड्यांना सध्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे कंपनी नवीन असल्या कारणामुळे येत असतील सॉल्व्ह होऊनच महाराष्ट्रात गाड्यांची डिलिव्हरी सुरू होईल बाकी तुमचे पैसे आहेत तुम्ही डिसिजन घेऊ शकता आणि हा व्हिडिओ कुठल्याही कंपनीने स्पॉन्सर केलेला नाही हे माझं वैयक्तिक मत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा तसेच ऑटो हेल्पर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्व नोटिफिकेशन ऑन नक्की करा आजचा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र